ततूंमध्ये बऱ्यापैकी वॅक्सिनेशनची व्यवस्था आहे, परंतु मुंबई आणि काही शहरात जे ठाकरे सरकारने विक्षिप्त व्यवस्था केली, कोविड सेंटरचं सेंट्रलायझेशन मान्य आहे पण कोविड वॅक्सिनेशन सेंटरचं त्यांनी सेंट्रलायझेशन केलं, एकेका सेंटरवर 5-5 हजार सिनियर सिटीजनचा बोलवले, इट इज अ स्टुपिड अरेंजमेंट। दुसरी गोष्ट, अचानक कोविड एवढ्या गतीने वर गेला आहे तर त्याचा कारणाचा अजूनपर्यंत महाराष्ट्र सरकारने अध्ययनच केलेलं नाहीये आणि त्याला कसं सामोरे जायचं त्याचा कोणताही एक्शन प्लान तयार नाहीये। मला भीती वाटते अशा पद्धतीने जर सरकार कोविडला हाताळायचा प्रयत्न केला तर लवकरच महाराष्ट्र कोविड कहर माजवणार। दुसरं सचिन वाजे तर तुम्ही विचारल्यानंतर विचार, कोविड मधला पहिला काय विचारायचं का विचारून घ्या। आता हे सरकार स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेते, स्वतःच स्वतःला मुख्यमंत्री, मुंबईचे महापौर, मुंबई पोलीस महापालिका आयुक्तांनी एक डझन अवॉर्ड दिले आणि त्या धारावीमध्ये पण आग लागली, मग वाढलं कसं काय कोविड। कोविडमध्ये फक्त सरकारने भ्रष्टाचार करण्याचं पाप केलं, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना हे भोगावं लागत आहे। माझी आज पण डिमांड आहे की हे कोविड वाढला कसं त्याचा स्टडी करा, त्याला कव्हर करण्यासाठी एक्शन प्लान बनवा। फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात ते वाढले, एकट्या महाराष्ट्राला तुम्ही जबाबदार कसं काय धरता, मुख्यमंत्र्यांना कसं जबाबदार? जर आकडे आपण वाचले असते तर हा प्रश्नाचं उत्तर त्या आकड्यात मिळालं असतं की 2/3 आज जे रोज कोविड जे डेली पेशंट आहेत त्याचा 2/3 एकट्या महाराष्ट्रातला आहे आणि त्यामुळे त्याची भीती वाटते। दुसरं कुठेच एक्शन प्लान दिसत नाहीये। सेकंड इश्यू, अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात चाचण्यांची संख्या प्रचंड आहे, बाहेरच्या राज्यामध्ये तेवढं स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जाते तेवढी महाराष्ट्रात केली जाते, त्यामुळे ह्या पेशंट आढळतात असं वाटत नाही का? आता मुद्दा असा आहे की कुठून वाढतायत हे फक्त मंत्रालयात किंवा मातुश्रीमध्ये बसून नाही कळणार, ही वास्तविकता आहे की 15,000 मध्ये 17,000 महाराष्ट्रात वाढतायत, तर ते कसे वाढतायत त्याचं स्टडी केलं पाहिजे। आणि त्यांच्यावर फक्त तुम्ही मास्क लावत नाही तर मास्क तर 2 महिने आधी पण लावत नव्हते आणि लावत नाही तर काय करायचं ते तुम्ही ठरवा। आणि त्याच्यामुळे मी एक सांगतो, वॅक्सिनेशन पूर्ण व्हायला 1 वर्ष लागणार आहे, कारण की वॅक्सिनेशनचे प्रोडक्ट